शेवटची एक प्रार्थना मी तुला करतोय की भगवंता शेवटच्या क्षणी तुझं नाव आमच्या मुखामध्ये येऊ दे, तुझं नामस्मरण आमच्याकडून घडू दे, बस एवढंच दे. आणि तोच भक्त आपण अखंड नामस्मरण करतो. पण सांगेन मी तुम्हाला, जर भगवंताचा नामस्मरणाची गोडी आपल्या जीवनामध्ये लावून घ्यायची असेल तर संतांची संगती अगोदर करावी लागते. संतांची संग लागले तर अच्छी बनेगी, किंवा संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, किंवा हरी प्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आपल्याला जावं लागेल. एक उदाहरण आहे, ज्यांना आपल्या जीवनामध्ये काही पापाशिवाय काहीच केलं नाही त्याला म्हणतात वाल्यापुरी. काहीच केलं नाही पण नारदजी सारख्या संतांची संगती त्याला चुकून त्याच्या जीवनामध्ये झाली तर त्यानं पर्वताईवर केलेलं पाप देखील नष्ट झालं.